हाय वैशाली, सई अँड रंग मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बेसन पिठाची भजे ही नेहमीच खातो, तर आज मी बनवली होती उडीद डाळाची भजे. म्हटलं चला तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी होती. आता मी इथे एका पॅनमध्ये पहिल्यांदा दह्याची चटणी कशी बनवतात ते दाखवणार आहे. मी पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे मोहरी. मोहरी चांगली फुलली पाहिजे. चांगली ततडल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे जिरे. आपल्याला जिरे येथे लाल होऊन द्यायचे आहे. आणि जिरे लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजूनच घ्यायची आहे, कच्च्या शेंगदाण्याचा कूट येथे टाकायचा नाही आहे. तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आणि अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा. एकीकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही बिंगून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीपुरती साखर आणि मीठ देखील घातलेलं आहे. हे दही आपल्याला पॅनमध्ये टाकल्यानंतर पॅन हा गॅसवरून बाजूला करायचा आहे. आपली चटणी तयार आहे. आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. मी इथे डाळ उडीद डाळ रात्री भिजत घालून सकाळी ती मिक्सरला बारीक करून घेतली. मिक्सरला बारीक करताना आपल्याला अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तयार पिठामध्ये मी टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आणि चवीपुरते मीठ घातले आणि हे मिश्रण एकत्र केल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी चमच्याच्या साह्याने त्याला भज्याला तेलात सोडणार. जर हाताने सोडले तर आपल्याला प्रत्येक वेळेस हात हा ओला करावा लागणार, कारण ते पीठ आपल्या हाताला चिटकणार. त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने भजे सोडून घेत आहे. आपल्याला भजे ही अगदी कमी गॅसवरतीच तळायची आहे. फुल गॅसवरती आपल्याला भजे तळायची नाही आहे. जर फुल गॅसवरती भजे तळली तर ती हातून कच्ची राहण्याची शक्यता आहे आणि आपण जेवढे कमी गॅसवरती तळू तेवढे ती जास्त कुरकुरीत होणार. एक साईड लाल झाल्यानंतर दुसऱ्या साईडने मी भजे तळून घेत आहे. अशा प्रकारे आपली उडदाच्या डाळीपासून भजे तयार होतात. तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. अतिशय मस्त असे कुरकुरीत उडद्याच्या डाळीची भजे तयार झालेत. तुम्ही याला सॉससोबत देखील खाऊ शकता. पण नॉर्मली दह्याची चटणी ट्राय करा. दह्याची चटणी आणि उडद्याची भजे अतिशय सुंदर लागतात. मी उडीद डाळ्याचं जे पीठ तयार केलं होतं त्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो टाकला आहे. तुम्ही आवश्यकतेनुसार त्यामध्ये मिरची कट करून देखील टाकू शकता आणि कोथिंबीर देखील घालू शकता. पण मी इथे लहान मुलं खाणार होती म्हणून मी त्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो यूज केलेला आहे. अतिशय मस्त अशी आपली डिश तयार आहे, उडीद डाळाची भजे आणि दह्याची चटणी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.